कोरोनाच्या सावटाबरोबरच बेमोसमी पावसाचं सावट देखील, त्याचे ढग देखील गडद होताना पाहायला मिळत आहेत. बऱ्याच ठिकाणी ग्रामीणसह शहरी भागातही बेमोसमी पाऊस बरसलेला आहे आणि या बेमोसमी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित होतो. यामुळे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील नागरिकांना देखील मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. हा वीज खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता जो लाईन स्टाफ कर्मचारी आहे तो अविरत कार्य करत आहे आणि कशा पद्धतीने हे काम चालतं हे आपण जाणून घेऊया नाशिक परिमंडळचे मुख्य अभियंता यांच्याकडून. सर, पावसामुळे जो वीज पुरवठा खंडित होतो किंवा ज्या पद्धतीच्या अडचणी निर्माण होतात तर तो वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी काय उपाययोजना आपल्याकडून केल्या जातात? नाही, वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आपण ऑलरेडी जे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असतं, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण बऱ्यापैकी केलेलं आहे. आता पावसाळा जर तसं पाहिलं तर आता यामध्ये अवकाळी पाऊस आहे, तर त्यामुळं जे काही मायनर फॉल्ट तयार होतात पावसामुळं अचानक आल्यामुळं, तर त्यासाठी आपली जे खालचं लाईन स्टाफ होते आहे ते बाकी प्रॉम्प्ट आहेत आमच्या कामाला आणि तो फॉल्ट आम्ही ताबडतोब काढण्याचा प्रयत्न करतोय. त्यात काही तशी सध्या तर अडचण नाही, काल झाला होता थोडासा, तर पण एक दोन तीन तासात तो बरं सकवर झालंय. आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपवरचा, प्रत्येक ग्रुप असतं, तर आम्ही आता यामुळे आम्ही पॉलिकॉमचं जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे म्हणजे इव्हन घरात बसून सुद्धा आम्हाला सगळ्या एक एससी किंवा एक्झिक्युटिव्ह मी चीफ इंजिनियर आहे तर त्यांच्याशी आम्हाला सर्व कॉन्टॅक्ट करता येतो आणि शक्यतो रोज आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मोबाईलवरच करतो आणि फीडबॅक घेतो प्रत्येक ठिकाणी. परिस्थिती आटोक्यात आहे, सध्या तरी अजून काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आता जो बेमोसमी पाऊस सुरू झालेला आहे किंवा आपण बऱ्याच ठिकाणी अनुभव घेतलेला आहे किंवा ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये, तर अशा ठिकाणी जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तर तात्काळ किती वेळामध्ये आपली सेवा पुरवली जाते आणि कशा पद्धतीने दिली जाते? तात्काळ शक्यतो एक मॅक्झिमम एक दीड तासापर्यंत शक्यतो रिस्टोर होतं. कंडक्टर जर स्नॅपिंग झाला तर फक्त कंडक्टर साठी तेवढा आम्हाला दुसरीकडून आयसोलेट करावं लागतं सेफ्टीच्या दृष्टिकोनातून. सुरक्षितेची सगळं साधनं देऊन साधारणतः दोन तासात तर आम्ही मॅक्झिमम आम्ही फॉल्ट काढतो. शक्यतो दोन तासाच्या वर जात नाही ब्रेकडाऊन असेल मोठा तर. आणि आता जितकी काही आहे ते शटडाऊन आम्ही आता देतोच नाही. सध्या प्लॅन आउटेजेस जे असतात त्या मिळून बंद केलेले आहे. संचारबंदी काळामध्ये डॉक्टर, पोलीस यंत्रणा, नर्स, परिचारिका, इतर सामाजिक कार्यकर्त्यांप्रमाणेच एमएससीबीचे कर्मचारी देखील नागरिकांसाठी अविरतपणे उभे आहेत. त्यांच्या सेवा ते पुरवत आहेत त्यासाठी जनतेकडून आणि आमच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. पण ही जी परिस्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे या परिस्थितीत जनतेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? जनतेकडून अपेक्षा ही आहे की शेवटी आमचं लाईनमन किंवा लाईन स्टाफ तो सुद्धा मनुष्यच आहे. प्लस आता सरकारी नियम पण आम्हाला पाळावे लागतात. 5% जे केलेलं आहे ऑफिसमधलं त्यामुळं जे कंट्रोलिंग ऑफिसर आमचे आता कमी आहेत म्हणजे, परंतु जे ऑफिसचा स्टाफ असतो तर ते 5% म्हणजे समजा आता 250 स्टाफ आहे. फक्त 2-3 लोक आम्ही ठेवतोय कारण बाहेर पडू नका ते पण पाळायचंय आपल्याला. पण इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये बाहेर पडल्याशिवाय हे कामही होणार नाही. तर अपेक्षा हे की बा थोडस त्यांनी पण थोडं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि थोडस सहसावं कारण आता नैसर्गिक आपत्ती आहे. तर त्यांनी समजा लगेच समजा इतर वेळेस समजा मॉनिटरिंग पण खुल्लं असतं आमचं आणि लोक पण असतात, तर थोडस त्यांनी पण थोडस समजून घ्यावं की बा थोडा उशीर झाला तर राग करू नये कारण सेफ्टी पण हे आहेत महत्वाची आहे आणि त्यात आता परत आम्ही वसुली पण करत नाही. वसुली पण जवळजवळ थांबवली. तर ही अपेक्षा ही की त्याने ऑनलाईन पेमेंट करावं आणि पुढच्या महिन्यात नाही तर आमचं सर्वाईव्हल अवघड होऊन जाईल. कारण हे जवळजवळ 15 तारखेपासून किंवा 12-13 तारखेपासून जवळजवळ पैसेच नाहीये, पैसे कलेक्शन होत नाहीये, म्हणून ऑनलाईन पेमेंट त्यांनी करावं. माझी ही अडचण विनंती लोकांना किंवा ऑनलाईन वर करून कसे करून स्वतःच्या मर्जीने त्यांनी पेमेंट करावं. आम्ही आता बाकीच्या लोकांना ज्यांचं रिडिंग घेतलं नाही त्यांना ॲव्हरेज बिल आम्ही देणार आहेत. ते बिल त्यांच्यावर येतील आणि त्यांच्याकडे येतील. SMS वर पण अमाऊंट येते. त्या अमाऊंटवर त्यांनी ऑनलाईन त्यांचा कंज्युमर नंबर टाकून केला तरी ते बरं होईल. तेवढंच आम्हाला
कारण मार्च एंड चं पण आमचं टार्गेट आता म्हणजे करणं कठीण आहे वसुलीचं मार्च एंड, त्यामुळे तो लोड परत आम्हाला एप्रिल मध्ये येणारच आहे आणि एप्रिलही आपल्याला 15 दिवस लॉकडाऊनची काढायची आहे. तर ह्या परिस्थितीत त्यांनी स्वतःहून पेमेंट करावं त्यांच्या बिलाचं. जनतेने अशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करण्याची अपेक्षा तुम्ही व्यक्त केली आहे सर. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.